नमस्कार मित्रांनो हिंद एम पी एस सी गुरुजी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेतील अनुसूच्या बघितल्या होत्या बारा तर त्या अनुसूचनामधील सातवी अनुसूची जी आहे जी सूचनांबद्दल आहे म्हणजे संघसूची असेल राज्यसूची असेल किंवा समोर सूची असेल म्हणजे काही केंद्रांना विषय वाटून दिलेत काही विषय राज्यांना वाटून दिलेत तर काही विषय दोघांनाही समोर वाटून दिलेत बरोबर तर त्याच्यावरती आयोग एक्झाम आड एक्झाम याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारत असतो तुम्हाला कन्फ्यूज करत असतो आणि बऱ्याचदा आपण इझिली याला फेस करण्याचा प्रयत्न करतो वरच्यावर वाचतो आणि आपला मार्क जातात आता ज्यांना दोन तीन एक्झामचा अनुभव असेल त्यांना नक्की माहिती असेल थे की ज्या गोष्टी आपण इजी समजतो की काय नाही सोपं आहे येईल आपल्याला आपले मार्क नेहमी तिथेच जातात बरोबर तर सुचा हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती आपण काही ट्रिक्स बनवलेत काही शॉर्ट वर्ड्स बनवलेत त्याच्यावरून तुम्हाला ते इझिली जमून जातील तर आपण सुरुवात करूया अनुसूची सात मधील सूचना विषयांना ज्याचा कलम आहे दोनशे से सेहेचाळीस जे काल बघितलं होतं आपण ज्यांना अनुसूचनाचा डिटेल अभ्यास करायचा असेल त्यांनी कालचा व्हिडिओ बघावा तर पहिली आहे संघसूची संघसूचीमध्ये सुरुवातीला सत्याण्णव विषय होते संघसूचीमध्ये सुरुवातीला किती विषय होते सत्याण्णव त्याच्यानंतर शंभर विषय झाले त्याच्यानंतर शंभर विषय झाली जी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर काही विषय मायनस झाल्यानंतर सध्या त्याच्यामध्ये किती विषय आहेत अठ्ठ्याण्णव हे महत्वाचं आहे सध्याच्या घडीला दोन हजार वीस मध्ये याच्यामध्ये एकवीस मध्ये किती विषय आहेत तर अठ्ठ्याण्णव विषय आहेत अठ्ठ्याण्णव विषय आहेत बरोबर तर संघसूची लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे म्हणजे केंद्राकडे जे अधिकार असतात त्याच्यावरून आपण त्या सब्जेक्टवरूनच समजू शकतो की हा विषय केंद्राकडेच असेल जसं की काही संरक्षण आहे संरक्षणाशी संबंध काही विषय आहेत आपण शॉर्ट वर्ड बनवले संरक्षण असेल व्यापार असेल बँक असेल का किंवा काही समाजाच्या सोयी असतील जसं की आता संरक्षण बघूया आपण संरक्षणामध्ये काय येईल संरक्षण येईल बरोबर आणू येईल हा विषय राज्याकडे असू शकतो का नाही त्याच्याबरोबर सेनादले तिन्ही सेनादले असतील भूदल वायुदल त्याच्यानंतर नेवी त्याच्यानंतर हवाई मार्ग असतील हवाई मार्गात संरक्षण करणे केंद्राचं काम आहे त्याच्यानंतर खनिज संपत्ती भारतामध्ये जे खनिज खाणी आहेत मोठ्या मोठ्या युरेनियमची खाणं युरेनियमची खाणी संरक्षणामध्ये जाईल बरोबर म्हणजे खाणी खनिजे त्याच्यानंतर दीपगृहे नेवलशिपसाठी जी दीपगृह उभारली जातात बंदरांवरती आता बंदर हा विषय केंद्राकडे म्हटल्यानंतर बंदरावरचे दीपगृह हे पण विषय कोणाकडे असेल केंद्राकडेच असेल बरोबर त्याच्यानंतर गुप्तहेर संघटना सीबी त्याच्यानंतर आयबी सीबीआय ह्या ज्या गुप्तहेर संघटना आहेत हा पण विषय कोणाचा आहे संघसूचीचाच आहे त्यानंतर युद्ध आणि शांतता ऑबियसली युद्ध आणि शांतता कोणाचा विषय असेल तर संघाचाच असेल आणि वैज्ञानिक संस्था तर इस्रो झाली डीआरडीओ झाली ह्या संस्थांवरती वचक कोणाची असते किंवा यांच्यावरती अधिकार कोणाचा असतो तर केंद्राचा असतो बरोबर म्हणजे संघसूचीमध्ये संरक्षण विषय झाला संरक्षणामध्ये कोण आहे संरक्षण आहे अनुसक्ती सेना आहे सेनादले आहे हवाई मार्ग आहे खनिजे आहे दीपगृह आहेत त्याच्यानंतर गुप्तहेर संघटना आहेत त्याच्यानंतर युद्ध शांतता आहे वैज्ञानिक संस्था आहेत बरोबर त्याच्यानंतर अजून काही व्यापाराशी संबंधित गोष्टी आहेत जसं की आता बंदर आहे बंदरावरूनच भारतातला सर्वात जास्त व्यापार चालतो बरोबर आहे वस्तूनुसार अठराव टक्के आणि किमतीनुसार किती अडुसष्ट टक्के व्यापार कुठून चालतो तर बंदरवरून चालतो व्यापार बंदरे आता बंदरातून काय कसा व्यापार होऊ शकतो मीठ आणि अफू म्हणजे लक्षात ठेवा मीठ हा विषय आणि अफू हा विषय पण कोणाचा आहे केंद्राचाच आहे बंदरे मीठ अफू त्याच्यानंतर परराष्ट्र व्यापार व्यापारामधला परराष्ट्र व्यापार पण कोणाचा विषय असेल बरोबर आता व्यापार करण्याला कंपन्या आल्या कंपन्यावरती कंपन्या कोणता कर लागतो कंपनी कर लागतो हाही विषय कोणाचा आहे कॉर्पोरेशन टॅक्स केंद्राचाच आहे परराष्ट्र व्यवहार कोणाचा विषय आहे बरोबर परराष्ट्र व्यवहार सुद्धा कोणाचा विषय केंद्राचा विषय आहे रिझर्व्ह बँक ऑब्वियसली रिझर्व्ह बँक कोणाचा विषय असणार आहे केंद्राकडताचा असणार आहे रोखे वायदे बाजार आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज झालं किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज झालं ह्या गोष्टी कोणाच्या अंडर खाली असतील सेबीच्या सेबी कोणाच्या अंडर खाली येते केंद्राच्या बरोबर म्हणजे हा कोणाचा विषय असेल केंद्राचाच त्याच्यानंतर पेटंट झालं कॉपीराईट झालं नौशोध झालं त्याच्यानंतर ट्रेडमार्क झालं आणि पदचिन्हे म्हणजे डिझायनिंग मार्क बरोबर जी आय टॅक्स थोडक्यात तर ह्या गोष्टी कोणाच्या आहेत व्यापाराशी संबंधित ह्या सर्व गोष्टी केंद्राच्या संघसूचीमध्ये येतात बंदरे त्याच्यामध्ये मिटाफू परराष्ट्र व्यापार कंपनी कर परराष्ट्र व्यवहार रिझर्व्ह बँक रोखे वायदे बाजार पेटंट झालं कॉपीराईट झालं नौशोध ट्रेडमार्क आणि पदचिन्हे बरोबर ह्या गोष्टी आहेत केंद्रसूचीमध्ये आता संरक्षण बघितलं व्यापार बघितलं त्याच्यानंतर आहे बँकेशी निगडीत काही गोष्टी आता नाणेनिधीशी म्हणजेच आय एम एफ आय एम एफ किंवा आरबीआय यांच्याशी संबंध कोणाचा असेल केंद्राचा असेल डायरेक्ट के? राज्यांचा संबंध येईल का नाही राज्यांचा संबंध येतो पण कोणाच्या मध्यस्थीने येतो केंद्राच्या मध्यस्थीने येतो बरोबर म्हणजे हा विषय आहे केंद्राचा नाणेनिधी आरबीआय त्याच्यानंतर युनो युनोशी संबंध डायरेक्ट कोणाचा असतो युनोचा भारताचा प्रतिनिधी म्हणतात राज्यांचा प्रतिनिधी युनोमध्ये असं म्हटलं कधी नाही तर भारताचा प्रतिनिधी केंद्राचा विषय झाला त्यानंतर चलन करन्सी चलन कोण तयार करतं भारत सरकार तयार करतं म्हणजेच याच्यावर आरबीआय चलनात आणतं बरोबर म्हणजे थोडक्यात याच्यावरती विषय कोणाचा म्हणजे अधिकार कोणाचा असेल तर केंद्राचा म्हणजेच केंद्रसूची पोस्ट हे खूप महत्वाचं आहे इथे कन्फ्यूज करतात पोस्ट हा विषय सुद्धा कोणाचा आहे केंद्रसूची आहे पोस्ट कोणी सुरू केलं होतं वॉरन हिस्टिंगच्या काळामध्ये लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये सुरू झाला पोस्ट बरोबर हा एक केंद्राचा विषय राष्ट्रीय कर्ज शब्दचा आहे राष्ट्रीय राष्ट्रीय कर्ज हा विषय पण कोणाचा असणार आहे केंद्रसूचीमधला धनादेश किंवा के बॉन्ड्स आता बँकेशी रिलेटेड गोष्टी या धनादेश बँक बॉन्ड्स म्हणजे बँकेशी रिलेटेड गोष्टी आल्या की त्या कोणाचा विषय असणार आहे केंद्राचा बरोबर म्हणजे धनादेश बॉन्ड्स त्याच्यानंतर ट्रेझरी बिल पुन्हा बँकेचा विषय आला ट्रेझरी बिल कधी किती दिवसाचे असतात चौदापासून ते तीनशे चौसष्ट दिवसापर्यंतचे असतात बरोबर म्हणजे ट्रेझरी बिल हा विषय सुद्धा बँकांचा बँक कोणाचा विषय केंद्रसूचीचा त्यानंतर विमा खूप महत्वाचा आहे सामाजिक विमा म्हटल्यानंतर तो विषय समोर सूचीमध्ये येतो लक्षात ठेवा विमा दोन प्रकारचे एक सामाजिक सुरक्षा आणि विमा आणि एक नुसता विमा फक्त विमा असेल तर तो विषय असेल केंद्रसूचीचा आणि सामाजिक सुरक्षा विमा असेल तर तो असेल विषय समोर सूचीचा बरोबर त्याच्यानंतर असेल विदेशी कर्ज आता राष्ट्रीय कर्ज विदेशी कर्ज हे दोन्ही गोष्टी कशाच्या आहेत बँकांचा रिलेटेड गोष्टी आहेत आणि त्या केंद्रसूचीमध्ये येतात बरोबर त्याच्यानंतर काही समाजाशी संबंधित गोष्टी आहेत समाजाच्या आता समाजाच्या थोडक्यात जनगणना करणे हा विषय सुद्धा केंद्रसूचीमध्ये येतो जनगणना करणे आता नागरिकत्व कोण ठरवतं संसद ठरवतं संसदेला काही कायदा करण्याचा अधिकार आहे कलम अकरानुसार बरोबर म्हणजे नागरिकत्व हा विषय कोणाचा असणार आहे संसदेचा विषय म्हणजे केंद्रसूची विषय असणार आहे त्याच्यानंतर रेल्वे रेल्वे हा विषय कोणाचा आहे तर समाजामधले काही आहेत रेल्वे आता रस्ते हा विषय ह्याचा आहे राज्यसूचीचा आहे त्याच्यावरती आपण शॉर्ट ट्रिक बनवली पुढे बघूच पण रेल्वे हा विषय कोणाचा आहे तर केंद्राचा आहे बरोबर त्याच्यानंतर लॉटरी लॉटरी हा विषय सुद्धा कोणाचा आहे केंद्राचा आहे जनगणना झालं नागरिकत्व झालं रेल्वे झालं लॉटरी झालं हा विषय आहेच केंद्राचा यूपीएससी ऑब्व्हियसली केंद्राचा विषय असेल अखिल भारतीय सेवा पण कोणाच्या अंडर खाली येतात तर केंद्राच्या अंडर खाली येतात बरोबर अशा प्रकारे आपण संघसूची बघितली म्हणजे संघसूची पाठ करायला किंवा लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी आहे कारण हे विषय आपण सारखे सारखे बघतो की जे सेंट्रलच्या अंडर खाली असतात याच्यावरती काही गोष्टी फक्त किवर्स लक्षात ठेवा संरक्षण झालं व्यापार झालं बँका व्यापाराशी संबंधित गोष्टी असतील संघसूचीमध्ये येतील संरक्षणाशी संबंधित गोष्टी असतील संघसूचीमध्ये येतील समाज सोयीशी संबंधित काही गोष्टी जनगणना नागरिकत्व आहे रेल्वे आहे लॉटरी आहे यूपीएससी अखिल भारतीय सेवा आहे ह्या गोष्टी कोणाच्या अंडर खाली येतात तर संघसूची अंतर खाली येतात आता त्याच्यावर अधिकार कोणाचा असतो तर केंद्राचा अधिकार असतो की आणि केंद्राचे कायदे कोणाचा वरचड असतात बरोबर याच्यानंतर पुढची सूची आहे राज्यसूची पुढची सूची कोणती आहे राज्यसूची आता राज्यसूचीमध्ये सुरुवातीला विषय किती होते सहासष्ट सुरुवातीला विषय किती होते सहासष्ट बेचाळीसाव्या दुरुस्तीने काय केलं एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसाव्या दुरुस्तीने यातील पाच विषय कुठे टाकले समोर सूचीमध्ये टाकले बेचाळीसव्या घटना दुसरी एकोणीशयातर काय केलं यातील पाच विषय जे कोणते आहेत ते आपण पुढे बघूच ते पाच विषय काय केले यातून उचलले आणि समोर सूचीमध्ये टाकले सध्या विषयांची संख्या किती झालेली आहे एकोणसाठ हे आपल्यासाठी महत्वाचं आहे सध्या दोन हजार एकवीस विषयांची संख्या किती झाली आहे दोन तर एकोणसाठ सासठ वरून एकोणसाठ बरोबर त्याच्यानंतर आता काही इथे पण किवर्ड आपण बनवले जसं की आरोपी रुग्ण कृषी कर आणि इतर आता आरोपी कोणताही तुम्ही एक आरोपी लक्षात ठेवायचा आपण लक्षात ठेवूया आबू सालेम आता या आरोपीशी संबंधित कोण व्यक्ती येतील आबू सालेम संबंधित सुरुवातीला काय पोलीस येतील बरोबर आपण कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतं किंवा आरोपीला पकडण्याचं काम करतं पोलीस हा पोलीस हा विषय कोणता येतो राज्यात आता तुम्हाला याच्यावरून लक्षात येत नसेल तर अजून एक काम करायचं पोलीस म्हटलं की एरवडा लक्षात ठेवायचं एरवड्याचे पोलीस येरवड्याचे पोलीस येरवडा कुठे आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काय राज्य म्हणजे हा कोणता विषय असेल राज्यसूचीमध्ये विषय असेल बरोबर कायदा सुव्यवस्था कोण राखतं सेम पोलीस राखतात इथे पण येरवडा लक्षात ठेवायचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतं पोलीस राखतात तुरुंग सेम इथेही कोण येईल येरवडा येईल सुधारक म्हणजे येरवड्याशी संबंधित सर्व गोष्टी येतील येरवड्याच्या पोलीस येतील कायदा सुव्यवस्था तेच राखतील तुरुंग त्यांच्याच असेल आणि सुधार त्यांच्याच असतील पालकांसाठी सुधार आरोपीशी संबंधित गोष्टी पोलीस येरोडा महाराष्ट्रामध्ये हे सर्व गोष्टी कुठे आहेत तर आपल्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र हे राज्य आहे म्हणजे थोडक्यात हा विषय काय असेल राज्यसूचीमध्ये राज्यसूचीमध्ये कोणते विषय असेल आले पोलीस येरोडा तुरुंग कायदा सुव्यवस्था येरोडा तुरुंग त्याच्यानंतर तुरुंग पण येरोडामधलाच आणि सुधारगृहे पण एरोडा म्हणजे हे सर्व विषय असतील ते राज्यसूचीमध्ये येतील त्याच्यानंतर पुढचा विषय आहे रुग्ण आता रुग्ण हा विषय सुद्धा राज्यांचाच आहे थोडक्यात रुग्ण एक लक्षात ठेवा की आपणच आजारी पडलोय आपलं आजारी का, का पडतो तर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता नसल्यावर ते आपण आरोग्य आजारी पडतो बरोबर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता नसल्यावर ते आपण आरोग्य आजारी पडतो आजारी पडल्यावर आपण जातो कुठे रुग्णालय दवाखाने आता रुग्णालय दवाखाने लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ससून लक्षात ठेवू शकता ससून आहे कुठे महाराष्ट्रामध्ये ससून कुठे आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजेच महाराष्ट्र काय राज्य म्हणजे हा विषय कशाचा रुग्णालय दवाखाने राज्यसूचीमधला विषय असणार आहे राईट त्याच्यानंतर मादक पेय मादक पेय दारू उत्पादने किंवा के केरी ह्याच्यातून तुम्ही जास्त दारू पिला तर तुम्ही आजारी पडू शकता तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं राईट मादक पेय कुठलाही एखादा बियर बार लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूचा एखादा बियर बार लक्षात ठेवा तुमच्या जवळपासचा त्याच्यावरून पण तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं आणि तुम्हाला दवाखान्यात जाऊ शकतं लागतं म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि सुव्यस्था इथे पण स्वच्छता इथे पण धोक्यात येऊ शकते रुग्णालय दवाखान्यात असून लक्षात ठेवलं मादक पेय दारू उत्पादने विक्री बरोबर त्यानंतर दहनभूमी या सगळ्यातून तुम्ही बचावला नाहीत तुम्ही दगावला तुम्हाला कुठे न्यावं लागेल एक दहनभूमीत न्यावं लागेल किंवा दफनभूमीत न्यावं लागेल बरोबर तर आता तुम्ही कोणतेही एखादी तुमच्या शेजारची किंवा आता मी लक्षात ठेवेल पुण्यामधली वैकुंठभूमी पत्रकार भवनच्या पाठीमागे वैकुंठभूमी बरोबर तर दहनभूमी दफनभूमी ही कुठे आहे पुण्यामधील वैकुंठभूमी कुठे आली महाराष्ट्रामध्ये आली राज्याचा विषय थोडक्यात म्हणजे रुग्णांशी संबंधित सुरुवातीला आरोग्य स्वच्छता खराब झाली रुग्णाला दवाखान्यात त्याला न्यावं लागलं ससूनला बरोबर मादक दारुपी भरपूर झाल्यामुळे तो आजारी पडला होता दगावला दहनभूमी दफनभूमी न्यावं लागले म्हणजेच पुण्यातल्या वैकुंठभूमी न्यावं लागला हा राज्याचा विषय बरोबर त्याच्यानंतर आता पुढचा आहे कृषी कृषीशी येणारा कोणताही घटक असेल तो राज्यसूचीमध्ये येईल कृषीशी असणारा कोणताही घटक असेल कृषी हा विषय कुठेच नाही आहे समोर सूचीमध्ये नाही आणि राज्यसूची केंद्रसूचीमध्ये पण नाही म्हणजे कृषीशी रिलेटेड गोष्टी कुठल्या कृषी संशोधन तरी पण तुम्ही राहुरी विद्यापीठ लक्षात ठेवता ठेवू शकता राहुरी विद्यापीठ महाराष्ट्रात आहे राज्याचा विषय कृषी संशोधन भूसुधारणा लक्षात ठेवू शकता संबंधित कृषीशी संबंधित आहे पशुपालन कृषी संबंधित आहे जलसिंचन अॅग्रीशी संबंधित आहे मासेमारी तेही अॅग्रीचा विषय असतो बाजार जत्रा गावाकडे भरतात बरोबर बाजार भरतात जत्रा भरतात बाजारामध्ये पण कृषीचाच माल विकायला येतो बरोबर जत्रेमध्ये गावाकडे जत्रा असतात बरोबर आणि जत्रेमध्ये जुगार आणि पायजा लावले जातात बघा आपण केंद्र सूचीमध्ये विषय बघितला होता लॉटरी लॉटरी वेगळी आणि आपण राज्यसूचीमध्ये बघतोय जुगार जुगार आणि पायजा हा विषय आहे राज्यसूचीमध्ये जो की जत्रेमध्ये गावाकडच्या लावला जातो गावाकडच्या राज्या लक्षात ठेवायचं आपल्या गावची बाजार भरले आपल्या गावची जत्रा भरली आणि आपल्या गावच्या जत्रेमध्ये जुगारांनी पायजा लावले जातात हा विषय काय ना कोणाचा आहे राज्यसूचीमध्ये बरोबर सावकारी कुठे चालते ग्रामीण भागात कृषीशी रिलेटेड शेतकरी जास्त सावकारांकडून कर्ज घेतात बरोबर त्याच्यानंतर जमिनीवरील कर जमीन शक्यतो कर घेतला जात नाही बरोबर घरपट्टी घेतली ते पण जमीन कर घेतला जात नाही इमारतीवरील कर ह्या गोष्टी आहेत कृषीशी संबंधित आणि त्या आहेत राज्यसूचीमध्ये बरोबर म्हणजे कृषी समितीत काय भेटला आपण कृषी संशोधन राहुरी विद्यापीठ भूसुधारणा असेल पशुपालन असेल जलसिंचन असेल मासेमारी असेल गावचे तुमच्या बाजार असेल किंवा गावची जत्रा असेल त्याच्यामध्ये लावणार आपण जुगार आणि पायजा असतील सावकार असतील जमिनीवरील कर असेल आणि इमारतीवरील कर असेल या सगळ्या विषय कशाशी येतात कृषीशी येतात त्याच्यानंतर सोयी आता आपण रेल्वे बघितलं होतं कोणाच्या अंडर खाली असते केंद्राच्या अंडर खाली असते आता रस्ते आणि पूल हे राज्यांच्या अंडर खाली असतात आता रस्त्याला तुम्ही एक नाव देऊ शकता टिळक रोड पुण्याचा फेमस टिळक रोड टिळक रोड कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे विषय काय असणार राज्याचा विषय असणार पुलाला पण तुम्ही एखादा पूल सारखा पेपरला पण तुम्ही वाचता भिडेपूल पाण्याखाली हा भिडेपूल पण कोणाचा विषय कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे हाही विषय कोणाचा असणार आहे राज्याचा बरोबर म्हणजे पूल झालं रस्ते झाले हे विषय कोणाचे असतील राज्यांचे असतील बरोबर त्याच्यानंतर आता कर कंपनी कर आपण केंद्रसूचीमध्ये बघितलं होतं बरोबर आता काही कर आहेत जसे पट्टीकर हे स्थानिक स्वराज्य संस्था लावतात ग्रामपंचायत पट्टीकर जत्रेमध्ये लावतील बरोबर डोईपट्टीकर असते कर असेल करम आता करमणूक कर हा कोण लावतं तर स्थानिक स्वराज्य संस्था लावतात सपोज तुमच्या गावामध्ये एक फिरतं थिएटर आला असेल त्यांनी गावाच्या जत्रा अनुभवले असतील त्यांना अनुभव असेल एक फिरतं थिएटर असतं सिनेमागृह त्याच्यामध्ये हा कर लावला जातो करमणूक कर असतो बरोबर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लावतात म्हणजे हा विषय कोणाचा आहे राज्यांचा आता स्थानिक स्वराज्य स्वतःच डोईपट्टी पण लावते करमणूक कर लावते शेतकरी कर्जमाफी आपलं महाराष्ट्र राज्य शेतकरी कर्जमाफी दोन तीन वेळा झालेली आहे बरोबर म्हणजे राज्याने घोषित केलेला आहे म्हणजे हा विषय कोणाचा असणार आहे राज्याचा बरोबर म्हणजे राज्याने कर्जमाफी घोषित केली थोडक्यात के हा विषय कोणाचा आहे राज्याचा विषय आहे त्यानंतर स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी हा विषय पण कोणाचा आहे राज्यांचा विषय आहे स्टॅम्प ड्युटी आणि विक्रीकर विक्रीकर म्हणजेच कोणता कर महाराष्ट्राचा कर बरोबर म्हणजे कर पण कोणाचा विषय आहे तर राज्याचा विषय आहे त्याच्यामध्ये मग व्यवसाय कर पण आला व्यवसाय कर कधी लावला गेला महाराष्ट्रामध्ये एकोणीशे पंच्याहत्तर लाटवते तुम्हाला आपण रोजगार हमी योजना सुरू केली होती आणि रोजगार हमी योजना करण्यासाठी व्यवसाय कर त्याचे पैसे वसूल करण्यासाठी किंवा मजुरी देण्यासाठी लोकांना व्यवसाय कर लावले होते आणि व्यवसाय करत कोणत्या कलमांतर्गत दोनशे शहात्तर दोनशे शहात्तर कलमांतर्गत तुम्ही व्यवसाय कर लावू शकता कोणत्या व्यवसायावरती तुम्ही व्यवसायावरती कर लावू शकता तुम्ही व्यापारावरती कर लावू शकता तुम्ही तुमच्या आजीविकाच्या साधनांवरती तुम्ही बिझनेसवरती कर लावू शकता बरोबर त्याच्यानंतर इतर गोष्टी आहेत एमपीएससी युपीएससी सूची तर एमपीएससी राज्यसूची म्हणजे थोडक्यात राज्य, राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी म्हणण्यापेक्षा आणि संग्रहालय हा संग्रहालय हा विषय सुद्धा आपण राज्यसूचीमध्ये येतो तुम्ही एक लक्षात ठेवायचं पुण्यामधलं एक फेमस संग्रहालय केळकर संग्रहालय हे पुण्यामध्ये म्हणजे थोडक्यात पुणे कुठेही महाराष्ट्रामध्ये म्हणजे थोडक्यात राज्याचा विषय झाला बरोबर अशा प्रकारे आपण राज्यसूची डिटेलमध्ये बघितले शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवून आरोपी लक्षात ठेवले पोलिस यंत्रणे संबंधित सर्व गोष्टी राज्य रुग्णांच्या संबंधित सर्व दवाखान्यापासून मादक पेयपासून दहन दफनभूमी ते स्वच्छतेपर्यंत कृषीमध्ये <ETITANij2> आपण सर्व कृषीच्या गोष्टी बघितल्या कृषी संशोधन राहुरीपासून भूसुधारणा पशुपालन तीन इमारती जमिनीवरील कर पासून कर वसुलीपासून सोयीमध्ये so, आपण काय बघितले रस्ते रस्त्याला आपण नाव काय दिलं टिळक रोड पुलाला नाव दिलं पूल बरोबर कोणते या महाराष्ट्रामध्ये आहेत राज्यांचा विषय करामध्ये पण स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या कर लावतात डोईपट्टी लावतील करमणूक कर लावतील व्यवसाय कर लावतील व्यवसाय कर सुधारा संस्था लावू शकतात शेतकरी कर जमापी स्टॅम्प ड्युटी आणि विक्री कर वॅट ह्या गोष्टी सुद्धा राज्यांचा आहे आणि इतर मध्ये राज्य लोकसेवा आणि संग्रहालय आणि संग्रहालयामध्ये कोणतं तर केळकर संग्रहालय आपण बघू शकतो त्याच्यानंतर शेवटचा आहे समवर्ती सूची जी की सर्वात जास्त अवघड समजली जाते लक्षात ठेवण्यासाठी आणि मार्क पण याच ठिकाणी जातात कारण ती लक्षात राहत नाही तर यासाठी पण आपण काही कीवर्ड बनवलेत बरोबर आता या किवर्ड्सनुसार बघूया तर समवर्ती सूची आपण घेतली कुठून ऑस्ट्रेलियाकडून घेतली सूची आपण कुठून घेतली ऑस्ट्रेलियाकडून घेतली टोटल अगोदर विषय होते सुरुवातीला सत्तेचाळीस त्याच्यानंतर सध्या विषय किती आहेत बावन्न बावन्न का झाले पाच विषय वाढले कारण बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला पाच विषय ऍड केले राज्यसूचीमधून याच्यामध्ये किती विषय ऍड केले पाच विषय ते बघूच आपण कोणते आहेत ते तर अशा प्रकारे समोर सूची बघूया सुरुवातीला तर याशी काही किवर्ड आहेत जसं कुटुंब संस्था आहे कामगार संबंधित व्यक्ती आहेत उद्योगाशी संबंधित गोष्टी आहेत अशा तीन किवर्ड्स आहेत याच्यामध्ये लक्षात ठेवायचे कुटुंब संस्थेमध्ये जन्मापासून ते डायरेक्ट मृत्यूपर्यंत जन्म झाला तुमच्या जन्माची नोंद केली समोर सूचीमध्ये येतं जन्म नाही झाला किंवा तुम्हाला दत्तक घ्यावं लागलं एखाद्या कुटुंब एखाद्या ह्याला कपलला दत्तक विधान सुद्धा आपण कशामध्ये येतं समोर सूचीमध्ये येतं त्याच्यानंतर तुम्ही मोठे झालात तुमचा विवाह झाला तुम्ही मोठ्या मोठ्या शब्दा घेतल्याने तुम्ही विवाह केला बरोबर विवाह केला तुमचं उद्देश आहे कुटुंब कल्याण करणं कुटुंबाचं कल्याण करणं कुटुंब कल्याण हा विषय समोरसूचीमध्ये जन्म घेतला दत्तक घेतला तुम्हाला तुमचा विवाह झाला शब्द घेतला तुम्ही मोठ्या मोठ्या तुमचं कल्याण चालू आहे कुटुंबाचं तुमचं पटलं नाही तुम्ही घटस्फोट घेतला तुमचं पटलं नाही तुम्ही घटस्फोट घेतला घटस्फोट घ्यायला तुम्ही जाणार कुठे वकिली आता हा सेपरेट विषय हा सेपरेट विषय वकिली सुद्धा समोरसूचीमध्ये येते म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी वकिलांकडे जाणार बरोबर म्हणजे वकिली सुद्धा आपण समरसूची विषय येतो त्याच्यानंतर तुमच्यावरती प्रक्रिया काही चालणार फौजदारी प्रक्रियेनुसार किंवा जी काही प्रक्रिया असते सीआरपीसी नुसार पी नुसार त्याच्यानुसार तुम्हाला घटस्फोट दिला जाईल तुमच्यावरती का, म्हणजे कारवाई थोडक्यात न्यायालय बघेल काय करायची ते का तर फौजदारी सुद्धा प्रक्रिया संहिता ह्या गोष्टी सुद्धा येतात समोर सूचीमध्ये म्हणजे आयपीसी सीआरपीसी ह्या गोष्टी समरवती सूचीमध्ये येतात त्याच्यानंतर मृत्यूपत्र तुम्ही वयस्कर झाला आहात तुमचं आता मृत्यूपत्र बनवलंय तुम्ही तुमचा वारसा हक्क दिला हे दोन्ही सेपरेट विषय आहेत मृत्यूपत्र असेल किंवा वारसा हक्क तुम्ही मृत्यूपत्र बनवलं त्याच्यामध्ये तुम्ही वारस वारस कोणाला ठरवलं की वारसा हक्क कोणाला दिलाय ह्या गोष्टी सुद्धा समरसूचीमध्ये येतात आणि सर्वात शेवटी तुमची मृत्यू झाला आणि तुमची मृत्यूची नोंद मग जन्मापासून तुमच्या मृत्यूपर्यंत ज्या गोष्टी सर्व येतील त्या कशामध्ये येतील समवर्ती सूचीमध्ये येतील म्हणजेच जन्मापासून दत्तक विधानापासून विवाह झालं शप्ता झालं हा पण सेपरेट विषय आणि हा सेपरेट विषय कुटुंब कल्याण असेल घटस्फोट असेल तुम्ही वकिलाकडे जातील आरपीसी असेल मृत्यूपत्र असेल त्यात वारस ठरवला असेल आणि मृत्यूरोधी असतील या गोष्टी समोर सूची त्याच्यानंतर आहे कामगार तर कामगाराशी रिलेटेड सर्व गोष्टी येतील येतील समोर सूचीमध्ये जसं की कामगार संघटना कामगार संघटना पण समोर सूचीमध्ये येतील बरोबर आता कामगारांचा वाद जास्त कशावर नव्हतो हे ही सेपरेट विषय हा सप्रेट विषय कामगार संघटनांचा वाद होतो भविष्य निर्वाह निधीसाठी प्रोव्हिडेंट फंड साठी सर्वात जास्त वाद होतात भविष्य निर्वाह निधी हा विषय सुद्धा समोर सूचीमध्ये येईल त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय सुद्धा सूचीमध्ये तुम्हाला फक्त विमा हा विषय असेल तर सांगितलं होतं की केंद्रसूचीमध्ये येतो आणि सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय असेल तर समवर्ती सूचीमध्ये येतो त्याच्यानंतर कामगार एक तर त्याला रोजगार भेटेल किंवा तो बेकार ठरेल एकतर रोजगार भेटेल किंवा बेकारी म्हणजे कामगारांशी व्यक्ती संबंधित कामगारांशी संबंधित ही हे साऊद नाही रोजगार असेल किंवा बेकारी असेल हाही विषय सूचीमध्ये येईल आता उद्योगधंद्यामध्ये थोडक्यात कामगारांशी संबंधित औद्योगिक आणि कामगार कल येतात बरोबर औद्योगिक कामगार कल हाही विषय समवर्ती सूचीमध्ये येतो त्याच्यानंतर उद्योगधंदे दिवाळखोर किंवा नादारी झाले घोषित केले की बेकारी येते कंपन्या बंद होतात बरोबर म्हणजे हा विषय कशा संबंधित आहे कामगारांशी संबंधित आहे आणि कामगारांशी संबंधित असणारे हे सर्व विषय कशी संबंधित आहेत समवर्ती सूचीशी संबंधित आहेत त्याच्यानंतर पुढचं आहे उद्योग आता उद्योग कोणते येतील वृत्तपत्र येतील बरोबर वृत्तपत्र आहे पुस्तकांचा उद्योग असेल तुमचा कारखाना उद्योग असतील त्यांच्यामध्ये कारखान्याला लागणारी वीज असेल वृत्तपत्र कशी लक्षात ठेवायची लक्षात ठेवा की हो लोकसत्ता पेपर आहे बरोबर त्याच समवरती नॅशनल लेवलला कोणतं आवृत्ती असते तर त्याची इंडियन एक्सप्रेस असते बरोबर इंडियन एक्सप्रेस म्हणजेच राज्यामध्ये लोकसत्ता पेपर मराठीमध्ये चालतो तर नॅशनल लेव्हलला इंडियन एक्सप्रेस म्हणजे दोन्ही समवर्ती आहेत म्हणजे वृत्तपत्र समवर्ती आहेत हा विषय समोर सूचीमध्ये आहे त्याच्यानंतर पुस्तके पुस्तके आता तुम्ही लक्षात ठेवा की पुस्तक हा विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो त्याच्यानंतर कारखाने कारखान्याला लागणारी वीज म्हणजे उद्योगधंद्याशी रिलेटेड गोष्टी आहेत वृत्तपत्र उद्योग पुस्तक उद्योग कारखाने उद्योग कारखान्याला लागणारी वीज हा विषय समोर सूचीमध्ये येतो तुम्ही बघितलं असेल वीजमधील षटक ठेवायला कसं असतं की केंद्राचे पण काही जलविद्युत केंद्र आहेत आणि राज्यांचे पण काही जलविद्युत केंद्र आहेत म्हणजे दोघांचे पण समवर्ती केंद्र आहेत भरपूर ठिकाणी बरोबर त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की वीज हा विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो कारखाने झालं बॉयलर्स आता बॉयलर्स लक्षात ठेवायचं तारापूर औषध तारापूरचा अणुविद्युत केंद्र तारापूर अनुविद्युत केंद्रमध्ये बॉयलर्स आहेत बरोबर आता बॉयलर्सची वीज कुठे जाते काही गुजरातला जाते काही आपल्या महाराष्ट्राला जाते बरोबर म्हणजे एक राज्य आहे का नाही दोन राज्य म्हणजे समवर्ती सूची झालं बरोबर म्हणजे बॉयलर्स तारापुर आणि विद्युत केंद्र त्याच्यामधल्या अणुभट्टीमधून काही वीज गुजरातला पूर्व होते काही वीज महाराष्ट्राला पुरवलं होते मी थोडक्यात हाही समवर्ती सूचीतील विषय आहे त्याच्यानंतर मुद्रणालय आता पुस्तकांसाठी काय असतं किंवा वृत्तपत्रांसाठी काय असतं छपाई मुद्रणालयमध्ये चालते बरोबर म्हणजे वृत्तपत्र आणि पुस्तकं येतील तिथं मुद्रणालय पण आलं पाहिजे आणि हा विषय कशामध्ये असेल समवर्ती सूचीमध्ये असेल त्याच्यानंतर किंमत नियंत्रण किंमत नियंत्रण हा विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो आता किंमतसाठी तुम्ही पॅट्रोल लक्षात ठेवू शकता पॅट्रोलवरती कोण कोण कर लावतो पॅट्रोलवरती सेंट्रल पण कर लावतो आणि स्टेट पण कर लावतो बरोबर त्याच्यामुळे सध्या की पॅट्रोलच्या किमती कुठे गेल गगनाला गेलत त्याच्यामुळे सेंट्रल ही विषय आहे आणि स्टेटचा पण विषय आहे म्हणजे थोडक्यात किंमत नियंत्रण कोण करतं स्टेट आणि सेंट्रल दोन्ही मिळून करतं म्हणजे हा विषय कुठे असणार आहे केंद्र समवर्ती सूचीमध्ये असणार आहे किंमत नियंत्रण त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात जसं की एसटी भटक्या जमाती काही विश्वस्त धर्मादाय संस्था म्हणजे ट्रस्ट या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेव्या लागतील किंवा सूचीमध्ये असतील यासाठी कोणतेही की वर्ड्स आपण बनवू शकलो नाही भटक्या जमाती असतील विश्वस्त असतील धर्मादायी संस्था असतील या तीन शब्दात तुम्हाला तेवढ्याच लक्षात ठेवायचे आहेत की भटक्या जमाती म्हणजे एस टी विश्वस्त आणि धर्मादायी संस्था म्हणजे ट्रस्ट या गोष्टी कशामध्ये आहेत समोर सूचीमध्ये आहेत आणि बेचाळीसव्या घटना दुरुस्ती एकोणीसशेहात्तरला ज्या पाच गोष्टी ऍड केल्या राज्यसूचीतून काढून याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आहे शिक्षण एक आहे जंगल एक आहे वन्यजीव संरक्षण एक आहे वजन व मापे आणि एक आहे न्यायिक प्रशासन ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बेचाळीसव्या घटनादृष्टीने ऍड केलेल्या आहेत पाच विषय अशा आपण जवळपास किती विषय बघितले असेल पस्तीस पर्यंत पस विषय बघितले असेल सगळे ऑल समोर समोरसूचीमधील शिक्षण जंगल वन्यजीव संरक्षण वजन व मापी यांना एक प्रशासन हे तुम्हाला पाठच करावं लागेल याच्यावरती क्वेश्चन पडलेला दोन हजार अठराला पडलेला आहेत बरोबर अशा प्रकारे आपण काही कीवर्ड्स बनवून सूचा बघितल्या समोर सूचीमध्ये आपण कुटुंब संस्था जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व बघितलं कामगारांशी संबंधित सगळ्या गोष्टी बघितल्या विमापासून कलाहापासून दिवाळखोरीपासून ते भविष्य निर्वाणी निधी कामगार संघटनांपासून उद्योगधंद्यामध्ये दे आपण वृत्तपत्रे पुस्तके त्यांचे मुद्रणालय बघितले कारखान्यांना लागणारे कारखाने बघितले वीज लाग बघितल्या त्याच्यानंतर बॉयलर्स तारापूर लक्षात ठेवायचं गुजरात महाराष्ट्र समोरसूची किंमत नियंत्रण बघितलं पेट्रोल सेंट्रल कर लावतो होतं सेटही बाकी मग भटक्या जमाती विश्वास धर्मादाय संस्था अशा गोष्टी बघितल्या आणि हे जे पाच गोष्टी ऍड केल्या बेचाळीस घटनादृष्टीने ते बघितलं बरोबर त्याच्यानंतर राज्यसूचीमध्ये पण आपण काही वर्ड्स बनवले होते जसं की आरोपी असेल त्याच्यानंतर रुग्णांवरती असतील दवाखाने कृषी संबंधित सर्व गोष्टी बघितल्या आपण सोयीमध्ये रस्ते टिळक रोड आणि पूल बघितला भिड्यापूल कर बघितले काही कर असतील आणि एमपीएससी केळकर संग्रहालय बघितलं त्याच्यानंतर सातव्यानुसूचीमधल्या ज्या आपण पहिली बघितली होती केंद्रसूची त्याच्यामध्ये काही संरक्षणाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघितल्या व्यापाराशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघितल्या बँकांशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघितल्या आणि काही सोयी ह्याच्यामध्ये फक्त रेल्वे इथे आहे बाकी रस्ते आणि पूल राज्यसूचीमध्ये आहे अशा प्रकारे आपण सविस्तर सूच्या बघितलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल हा व्हिडिओ एकदा दोनदा बघा नोट्स बनवलं तर बनवा कारण हा सुच्यावरती हमखास आयोग क्वेश्चन विचारतो पॉलिटिक्समध्ये आयोगाला क्वेश्चन बनवण्यासाठी म्हणजे सुचा खूप मदत करतात कारण आयोग काय करतं जर पॉलिटिकमध्ये दहा क्वेश्चन असतील आणि दहा क्वेश्चनमधील आयोग दोन ते तीन क्वेश्चन खूप इझी टाकतं आणि त्याच्यामध्ये आयोगाला मार्क घालवायचे असतील असे काही टॉपिक्स आहेत मार्क घालवण्यासाठी जसं की आहे सुचा की ते तुमचे मार्ग घालू कारण आपण खूप इझिली घेतो आपण फक्त व्हर्च्युअल रिव्हिजन करतो आणि आयोग डीपली विचारतो जे आपण आता बघितलेलं आहे मार्गदर्शक तत्वे याच्यावरती पण खूप डीप आयोग विचारतो अणुसूच असतील जे काल आपण व्हिडिओ बघितला त्याच्यावरती पण आयोग विचारू शकतो पद रँक असेल पदांची रँक कशी असते एक दोन तीन चार दहा बारा पंधरा नंबरपर्यंत तेही आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावरती आयोग कसे विचारतो त्याच्यानंतर अशीच काही गोष्टी जसं की न्यायिक प्रशासनावरती आयोग जिल्हास्तरीय न्याय व्यवस्था असेल लोक अदालत असतील अशा गोष्टींवरती संसदेमधील समित्या असतील ज्या चोवीस समित्या टोटल त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं अशा प्रकारे जर आयोगाला तुमचा मार्क घ्यावा असेल तर ते क्वेश्चन विचारू शकतं तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा धन्यवाद